आपण संभाव्यता म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. संभाव्यता म्हणजे काय पाहिलं होतं आपण, अनिश्चिततेचे संख्यात्मक प्रमाण. अनिश्चितता जी आहे आपल्याला ती संख्येमध्ये मोजता येते आणि ते आपण संभाव्यतेच्या मदतीने मोजतो आपण, हे आपण पाहिलं होतं. आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलतोय. आता आपण सुरुवातीला काही आपण चित्र दाखवले होते, त्या चित्रामध्ये नाणेफेक दाखवली होती आणि नाणेफेक दाखवताना काय केलेलं होते, दोन कप्तान होते आणि पंच होते, ते जे आहे कप्तान जे आहे ते नाणेफेक करताय. मग आपल्याला काय घेतलंय आपण सुरुवातीला, क्रिकेटच्या सामन्यातील नाणेफेकची शक्यता काय आहे, नाणेफेकची शक्यता आपल्याला घ्यायची. आता माहिती आहे आपल्याला की त्या चित्रामध्ये आपण दाखवलं होतं क्रिकेटच्या त्याच्या जेव्हा नाणेफेक करतात त्यावेळी त्याच्यावरती छापा यच असं दाखवलं त्याच्यावरती आणि दुसरा जो आहे ते काटा दाखवला होता, टेल दाखवलं होतं. मग छापा आणि काटा जो आहे तो आपल्याला अगोदर माहित पाहिजे. छापा कशाला म्हणायचा आणि काटा कशाला म्हणायचा. छापा जो असतो तो छापा म्हणजे आपलं राष्ट्रीय चिन्ह जे आहे, बोध चिन्ह, राष्ट्रीय बोध चिन्ह जे आहे या पद्धतीने राष्ट्रीय बोध चिन्ह, तर याला आपण छापा म्हणणार आहे. राष्ट्रीय बोध चिन्ह जे आहे त्याला छापा. आणि ज्या बाजूला अंक संख्या लिहिलेली असते तो जो आहे रुपीज मध्ये लिहिलेला असतो रुपये, तो जो आहे तो काटा आहे, हे आपल्याला ह्याच्यावरून लक्ष देत हे आपण काय केलेलं आपण पाहत असतो. म्हणजे क्रिकेटचा सामना ज्यावेळेस खेळला जातो त्यावेळेस क्रिकेटच्या सामन्याच्या सुरुवातीला पंच आणि कप्तान दोन्ही एकत्र येत असतात आणि ते काय करत असतात, टॉस करत असतात, नाणेफेक करत असतात. आणि नाणेफेक केल्यानंतर त्यांना आपल्याला काय मिळतं, त्याची शक्यता आपल्याला जी तिथं, तर त्याची शक्यता जी आहे ती शक्यता एक तर ते छाप असते, किंवा त्याला काय मिळू शकतं, काटा मिळू शकतो. एक तर पहिलं छापा मिळेल किंवा काटा मिळेल. म्हणजे नाणेफेकीचे किती फलित झाले, म्हणजे छाप हे एक फलित आहे आणि काटा हे दुसरं फलित आहे. म्हणजे नाणेफेक जर केली, एक नाणं जर आपण फेकलं अवकाशामध्ये तर आपल्याला त्याचे फलित किती मिळत असतात, त्याचे फलित आपल्याला दोन मिळत असतात. आता आपण कृती करतोय काही, आपण वर्गामधलं उदाहरण घेतोय आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. कृती एक आपण अशी घेतोय, एक नाणे वर्गातील प्रत्येकाने फेकून पहा तुम्हाला काय आढळते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपण एक नाणं जे घेतलं आणि ते नाणं जर आपण अवकाशात फेकलं तर ते काय काय त्याच्या शक्यता असतील, त्या शक्यता आपल्याला पडताळून पाहिजे. त्या शक्यता काय मिळत असतील, मग क्रिकेटच्या सामन्यामध्ये कप्तानाने फेकलेलं नाणं असेल किंवा विद्यार्थ्यांनी फेकलेलं नाणे असेल, एक नाणं जर फेकलं अवकाशामध्ये तर त्याचे काय असतील, त्याचे फलित जे असतील ते फलित काय असतील, त्याचे हेच असतील, वेगळे असणार नाहीत. म्हणजे एक तर ते फलित जे आहे एक तर छाप असेल आणि किंवा किंवा काटा असेल, ह्या दोन्ही पैकी काय असणार आहे, एक असणार आहे. म्हणजे शक्यता ज्या आहेत ते छाप आणि काटा असे शक्यता असतील. एक तर छापा मिळेल किंवा काटा मिळेल, पण फलित जे आहेत त्याचे फलित दोन झाले, हे एक फलित झालं आणि हे एक फलित झालं, असे दोन फलित मिळतात. मग कोणत्याही व्यक्तीने नाणं जर आपण फेकलं, एक नाणं जर आपण अवकाशात फेकलं तर त्याच्या कधीही काय असतील, त्याच्या दोन शक्यता असतील, छाप आणि काटा या पद्धतीने. आता आपण कृती दुसरी पाहतोय, आपण कृती दुसरी काय पहा. आता आपण हे उदाहरण जे आहे पुस्तकातील कृती जी आहे ती आपण बदलतोय. पुस्तकात कृती काय दिलेली होती की वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जेवढी आहे तेवढ्यांना नाणे आपण दिले आणि प्रत्येकाने जर आपण त्यांनी तर नाणे फेकलं वरती तर किती विद्यार्थ्याला छाप मिळाले आणि किती विद्यार्थ्याला काटा मिळाले या पद्धतीने कृती आहे. पण इथं सध्या आपण त्या पद्धतीने आपण करू शकत नाही, तर कारण आपल्या समोर काय तिथं विद्यार्थी नाही. म्हणून आपण काय करू शकतो, आपण थोडा बदल केलाय. काय केलंय, फक्त शक्यता कोणत्या त्या पाहते आपल्याला ज्या आवश्यक आहेत आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी. पुढं कृती दुसरी, प्रत्येकाने नाणे दोनदा फेकून पहा. आता काय करायचं, प्रत्येकाने नाणे दोनदा फेकायचं, तर कोणकोणत्या शक्यता आहेत. एकाच विद्यार्थ्याने दोनदा नाणं फेकायचं. आता आपल्याला शक्यता पाहिजे कोणकोणत्या आहेत. मग दोन नाणे एकदाही फेकता येतील, दोन नाणे आपण जर घेतले या पद्धतीने तर दोन नाणे आपण जर या पद्धतीने घेतले तर आपण एकदाही फेकू शकतो. किंवा एक नाणं दोनदा फेकणे याचा अर्थ काय झाला, एक नाणं अगोदर फेकायचं आणि नंतर परत दुसरं नाणं फेकायचं. म्हणजे असं काय झालं की दोन नाणे जर फेकले आपण तर आपल्याला काय काय आढळतं, त्या शक्यता ह्याच्यात काय काय मिळू शकतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याने पहिलं नाणं फेकलं त्याच्यावरती त्याला छाप मिळेल. आता हे छाप जे आहे आपण त्याची शक्यता जे आहे हे छाप जे आहे ते आपण यच ने दाखवणार आहे. छाप जे आहे ते समजा इथे लिहितोय मी आपल्या लक्षात द्यावं म्हणून, छाप जे आहे छाप आपण त्याला इंग्रजी अक्षर जे वापरणार आहे तर त्याला हेड म्हणत असतो आपण. आणि त्या हेड मधलं आपण यच हे अक्षर जे आहे ते कशासाठी वापरणार आहे, आपण छापसाठी वापरणार आहे.
दुसरं आपण शक्यता घेतली आहे काटा शक्यता घेतली आहे. काट्याला इंग्रजी मध्ये टेल म्हणत असतो आपण, टेल म्हणजे काटा. आणि त्याच्यासाठी आपण हे टी अक्षर वापरायचं, म्हणजे आपल्याला काय करता येतं थोडक्यात लिहिता येतं. मग इथं शक्यता जी आहे तर शक्यता इथं काय होतं, एक तर छाप मिळेल एच किंवा इथं काटा मिळेल. आता आपण काय करतोय, प्रत्येकाने नाणे दोनदा फेकून पाहायचे कोणकोणती शक्यता आहेत. तर त्याला पहिल्या वेळी जर समजा ते नाणं फेकलं त्याच्यावरती त्याला छाप मिळाली. आता छाप जे आहे तर आपण एच ने दाखवतोय हे. दुसऱ्या वेळी नाणं फेकलं तर त्याला परत छाप मिळेल, शक्यता आहे त्या, ते आपण अभ्यासतोय. म्हणजे दोन वेळा छापे मिळू शकतात, सुरुवातीला फेकला त्याच्यावरती छापा मिळाल, दुसऱ्या वेळी फेकला त्याच्यावरती छापा मिळू शकतो. नंतर आता दुसऱ्या वेळी जो प्रयोग करतोय तो दुसऱ्या वेळी फेकतोय ते नाणं, एक नाणं दोनदा फेकायचंय तर त्याला सुरुवातीला समजा त्याच्यावरती छाप मिळाला, नंतर दुसऱ्या वेळी जो नाणं फेकतोय तो दुसऱ्यांदा त्याच्यावरती काटा मिळू शकतो. तिसऱ्या वेळी जो प्रयोग करतोय ते आता, तर त्याच्यामध्ये त्याला समजा सुरुवातीला काटा मिळाला तर नंतर त्याच्यावरती त्याला छाप मिळू शकते. आपण काय शक्यता घेतात, सुरुवातीला दोन्ही छापे, नंतर एक छापा घेतला तर दुसरा काटा असेल, पहिला जर काटा मिळाला तर दुसरा छाप असेल. आणि आता याच्यामध्ये आपलं असं लक्षात येईल की आता हे दोन्ही काटे मिळतील. आपण ह्याच्यामध्ये पुनरावृत्ती केलेली नाही, आपण पुनरावृत्ती करत नाही. शक्यता कोणकोणत्या आहेत, शक्यता असे असू शकते समजा तुम्ही सुरुवातीला मला दोन्ही छाप मिळाले तर परत ही दोन छाप मिळतील, पण शक्यता सारखी झाली. म्हणून आपण हे शक्यता ज्या आहेत, हे शक्यता ज्या आहेत ते वेगवेगळ्या शक्यता घेतल्यात. आणि या प्रकारचे एकूण फलितांची संख्या जी आहे, एकूण फलित जे आहेत, म्हणजे कधी दोन नाणे फेकले तर त्याचे फलित जे असतात ते फलित किती मिळाले आपल्याला, ते फलित मिळाले आपल्याला चार. दोन नाणे जर फेकले तर या पद्धतीने चार फलित मिळत असतात. आता आपण काय करतोय, पुढचा घेतोय आपण पुढची कधी घेतोय. पुढची कधी कशावरची, तुमच्याजवळ असणारा फासा एकदाच फेका. तुमच्याजवळ जो फासा दिला असेल विद्यार्थ्यांकडे तो एकदाच फेकायचा. वरच्या पृष्ठभागावर टिंबे येण्याच्या कोणकोणत्या शक्यता आहेत याचा विचार करा. आता आपल्याला माहित आहे आपल्याला फासा जो आहे किंवा त्या डाय म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तो फासा जो आहे तो या पद्धतीने फासा असतो, या पद्धतीने फासा असतो. आणि याच्यावरती हे टिंब या पद्धतीने असतात. इथं आपल्याला दिसतंय, लक्षात येत आहे की इथे एक टिंब आहे, याच्यावरती हे दोन टिंब आपल्याला दिसत आहेत, इथं आपल्याला तीन टिंब दिसत आहेत, इथं आपल्याला चार टिंब दिसत आहेत, इथं आपल्याला पाच टिंब दिसतात, आणि इथं आपल्याला लक्षात येईल की इथं सहा टिंब असतात. याला किती येतं, याला सहा पृष्ठभाग येतं. आणि सहा पृष्ठभागावर प्रत्येकावरती काय काय आहे आपल्याला शक्यता काय काय लक्षात येईल. समजा सुरुवातीला पहिला पृष्ठभाग जो आहे तो पहिला तुम्हाला दाखवतो आता, त्याच्यावरती एक टिंब असेल. दुसरा पृष्ठभाग जर आपण घेतला की त्याच्यावरती कोणकोणत्या शक्यता केली होती आपण, हे दोन टिंब असतील. तिसरी शक्यता जी आहे तर त्याच्यावरती तीन टिंब असतील. चौथी शक्यता जी आहे ती चौथ्या शक्यतेवरती आपल्याला लक्षात येईल की त्याच्यावरती चार टिंब असतील. पाचवी शक्यता जर आपण घेतली तर पाचव्या शक्यतेवरती त्याच्यावर पाच टिंब असतील. आणि आपल्या लक्षात येईल की आपण जर सहावी शक्यता जर आपण त्याच्यामध्ये विचार केला आपण तर सहाव्या शक्यतेमध्ये या पद्धतीने काय असतील, त्याच्यावरती सहा टिंब असतील. ह्या सर्व शक्यता येतात. म्हणजे काय मिळू शकतं आपल्याला, जर आपल्याजवळ असणारा फासा जर आपण एकदाच वरती फेकला तर शक्यता कोणकोणत्या आहेत याचा विचार केलाय आपण, तर याच्यापैकी कोणते एकच मिळत असते, पण शक्यता कोणकोणत्या मिळू शकतात. त्याच्यावरती एकतर एक टिंब असू शकेल, दोन टिंब असतील, तीन टिंब असतील, चार असतील, पाच असतील, सहा असतील, हे मागे पुढे मिळू शकतात ते. परंतु त्याच्यावरती याच्यापेक्षा वेगळी शक्यता असणार नाही. इथं एकूण फलित जे आहेत ते फलितांची संख्या जी आहे, म्हणजे एक फासा जर आपण फेकला तर त्याच्यावर फलित जे आहेत ते फलित किती मिळत असतात, सहा मिळत असतात.